नमस्कार, मी हर्षदा स्वकुट. चमचमीत कोणाला नाही आवडत ना खायला. हां, तर आपल्या त्या शरीरावर त्या चमचमीत खाण्याचा काय परिणाम होतो याच्याशी खाताना काहीही देणं घेणं नसतं, कारण खायच्या क्षणी आतड्यापेक्षा मेंदू जिभेचं जास्त ऐकत असतो. पण नंतर हळूहळू चमचमीत खाण्याचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात, तोपर्यंत गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. तो तयार करणारा जो जी व्यक्ती असते, तो पदार्थ तयार करणारी जी व्यक्ती असते, भले तिचा उद्देश हेल्दी खाऊ घालण्याचा का असेना, पण चटपटीत खाण्याच्या ॲडिक्शनच्या नादात वरून एक्स्ट्रा मीठ घाल, तिखट पेर, हे सगळं त्या घरातली मंडळी करत असतात. आपल्या घरातलं हे सगळं उदाहरण मी सुरुवातीलाच तुम्हाला याच्यासाठी सांगितलं, कारण सध्या राजकारणाची अशी स्थिती झाली आहे ना, आणि ते राजकारण आता प्रत्येकाच्या घरात शिरलं आहे. मराठी भाषा ना आपली ती फार लवचिक आहे, म्हणजे फ्लेक्झिबल आहे, वळवावी तशी अर्थ बदलतो, पण त्यातल्या काही शब्दांचा विपर्यास करून ते कॅची होतात, चमचमीत केले जातात पॉलिटिकली. घराघरातली पोरं हे शब्द आता बिनधास्त बोलायला लागली आहेत. एका शब्दावरून पॉलिटिकल गोंधळ सुरू होतो. बाकी समजायला तुम्ही शहाणे आहात, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मुद्दा असा आहे की प्रबोधनकार ठाकरे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे आजोबा, यांचे जे मूळ विचार आहेत, त्यांचे मुळातले जे शब्द आहेत, ही खरं तर हेल्दी रेसिपी आहे, ज्याची चव कदाचित कडवट आहे पण मेंदू शाबूत ठेवणारी आहे. सो मी विचार केला की लेट्स लुक ॲट द बेसिक रेसिपी. प्रबोधनकारांचं एक पुस्तक आहे, ॲक्च्युली एक छोटीशी पुस्तिका आहे, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. जेव्हापासून हे मशिदी, भोंगे, हनुमान चालीसा ही सगळी राजकीय भेळ सुरू झाली आहे ना, तेव्हापासून मागच्या काही आठवड्यांमध्ये मी हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचते, ते शब्द पुन्हा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करते, आणि ते तुमच्यासमोर ठेवण्यासाठी बिलीव मी मला वेगळी हिंमत करावी लागते. आणि इथेच मला जाणीव होती की आपण डिग्रेसिव्ह तर नाही ना होते, कारण प्रबोधनकारांचे विचार हे 60-70 वर्षांपूर्वीचे आहेत. 1970 कित्येक वर्ष आधीचे, पण आज 2022 मला ते सांगताना थोडंसं चरकाला होतं, थोडी भीती वाटते. घरातला शेमडा मुलगा आज अगदी सहज एखादा शब्द बोलून जातो, पण मुळात प्रबोधनकार ठाकरे हे का ऑफबीट शब्दामुळे तरुणांना लक्षात राहावेत, इतकं साधं त्यांचं व्यक्तिमत्व नाहीच आहे. आणि मग म्हणून मी आज असा विचार केला की प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका शब्दापेक्षा शेकडो शब्दांचं त्यांचं पुस्तक, त्यातले काही विचार पॉईंट्स का समजावून सांगू नयेत. हां, कळायला झेपायला थोडे जड आहेत, पण प्रबोधनकारांच्या शब्दांवर प्रेम करणाऱ्यांना तर जरूर माहिती पाहिजेत, हिंदू म्हणवून घेणाऱ्यांना प्रत्येकाने ऐकले पाहिजेत. आपल्यात जर पेशन्स असते ना जरा, तर मी अख्खं पुस्तक इथे वाचून दाखवलं असतं, अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाही आहे. अगदीच हवं असेल तर मी तेही करीन, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हीच मला हिंमत द्या. पण ॲज ऑफ नाऊ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यातले 5 मुद्दे वाचून दाखवणार आहे. त्या काळची मराठी आहे, थोडी जड आहे, पण जमेल तसं सोप्या शब्दात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ताच्या काळात प्रबोधनकार ठाकरे रिलेट होतील, पण ते झेपतायत का ते तुम्ही तुमचंच ठरवा. झेपले तर गुड, ती पुस्तिका विकत घ्या, आपल्या घरातल्या तरुणांना द्या, व्हॉट्सअपवर चमचमीत पदार्थ आणि शब्द एन्जॉय करणाऱ्यांना द्या. आणि नाहीच झेपले तर भावना दुखवून काहीही उपयोग नाही आहे, कारण शब्द प्रबोधनकार ठाकरे यांचे आहेत आणि त्यांच्या लिखाणाची धारच अशी आहे की कमकुवत दिलाच्या माणसानं आपला मेंदू त्याच्यापुढे ठेवूच नाही. तर या पुस्तकाची ऑनलाईन कॉपी पण तुम्हाला कुठेही मिळू शकेल. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकार ठाकरे लिहितात, उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही, तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडल्याशिवाय राहणार नाहीत. आता हे वाक्य तसं एकदम वाचायला गेलं तर अवघड आहे, पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आजच्या काळात प्रबोधनकारांच्या या पहिल्या वाक्यातच निम्मे राजकारणी गार होतील नाही, कारण काळ, निसर्ग, गरजा सगळं बदलत आहे ना. लोकांचे प्रश्न, त्यांना हवी असलेली उत्तरं, हे सगळं बदलत आहे. पण प्रबोधनकार ठाकरे म्हणतात तसं लोकांच्या प्रश्नांची उत्तरं ज्यांनी द्यायला हवी त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काही शिस्त राहिली आहे का. हा संदर्भ साधारण असा आहे की इन जनरल माणूसच टिकला कारण त्यांनी उत्क्रांतीशी जुळवून घेतलं. प्रबोधनकार ठाकरे हे उत्क्रांतीबद्दल बोलतायत, बदलांशी जुळवून घेतलं. जिथे बदल करता आला नाही तिथे तो एकतर आउटडेटेड झाला किंवा टिकला नाही. इन शॉर्ट, लोकांचे प्रश्न समजून घेणारे आउटडेटेड तर होत नाही आहेत ना, हा मुद्दा आहे. पुढे प्रबोधनकार ठाकरे काय लिहित आहेत बघा. पूर्वी कोणेकाळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्या सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजवणं म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखं आहे. काळाच्या कुचाळक्या करण्यात हिंदुजनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधपतनात स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदू समाज समाज या नावाला पात्रच नाही तर कुपात्र ठरलेला आहे, असं त्यांनी त्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, प्रबोधनकार हे लिहिताना देवळातल्या एकंदरीत पॉलिटिक्सबद्दल लिहितात, पण देवळाचं पॉलिटिक्स केलेल्यांना सुद्धा हे लागू होतंच की आजच्या काळात पुण्यप्रद म्हणजे मेरिटोरियस वाटणाऱ्या देवळांमध्ये आता काय घडतंय. जर स्वतःला हिंदू म्हणून घेत असू तर स्वतःची शांत पवित्र धर्मस्थळं उगाच बटबटीत का केली जात आहेत. पुढे प्रबोधनकार ठाकरे याच पुस्तकामध्ये वेगवेगळे उपाय सुद्धा सांगतात हिंदू समाजाचं प्रबोधन म्हणजे एनलाइटमेंट होण्यासाठी
काय काय उपाय आहेत, हिंदू समाज धार्मिक गुलामगिरीत म्हणजे रिलिजियस स्लेवरीमध्ये आहे का, असेल तर तो कसा, अक्षरशः मुळात देऊळ या शब्दाचा खरा अर्थ काय, इतक्या प्रिसाइजली त्यांनी फॅन्टॅस्टिक या पुस्तकामध्ये सांगितलंय. बघा ना, म्हणजे हल्ली देवळामध्ये घंटा वाजतात पण अनेकदा कुठल्या तरी दुसऱ्या धर्माबरोबरच्या भीषण स्पर्धेतूनही या घंटा वाजवल्या जातात. अशा काळामध्ये खास करून हे पुस्तक जर तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्ही मुळापासून हला. प्रबोधनकर ठाकरे यांनी याच पुस्तकात पुढे मग सारांश म्हणजे कन्क्लुजन या पार्टमध्ये लिहिलंय की धर्माची देवळे धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असले तरी आजच्या देवळांचा धर्म, नीट लक्षात घ्या फरक आहे दोन्हीमध्ये, आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्या इतका गलिच्छ बनलाय की त्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुराणोक्त कथा पुष्कळच सभ्य ठरेल. प्रबोधनकरांनी काळाची पाहुलं बहुतेक खूप आधी ओळखली होती असं म्हणायला हरकत नाही, कारण पुढे त्यांच्या पुस्तकात खरा हिंदू आणि हिंदूंच्या नावाखाली देवळात बसून पोट भरणारी मंडळी यांच्यातला फरक, त्यामध्ये असलेल्या पॉलिटिशियन्सचा रोल याचीही त्यांनी खूप उत्कृष्ट मांडणी केली आहे. खूप चांगलं मांडलं हे सगळं त्यांनी. पुढे प्रबोधनकर हे राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये बोलून दाखवतात. पॉईंट नंबर 4 त्यांनी असं लिहिलंय की हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, बध्यवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली, इत्यादी इत्यादी आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्चा लफंग्या हलकटांच्या चैनीसाठी कसा होतोय, इकडे आता कसोसीनं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. ती स्ट्रेट फॉरवर्ड हार्ड हिटिंग लिहिलंय. बघा ना हे प्रबोधनकर ठाकरेंनी कित्येक वर्षांपूर्वी लिहिलंय, 60-65 वर्षांपूर्वी लिहिलंय. नेमकं प्रबोधनकर ठाकरे यांना पॉलिटिशियन्सकडून काय अपेक्षा आहेत हे कुठल्याच पक्षाने कधीच समजून घेतलं नाही, पण आज सगळेजण त्यांच्या नावाचा वापर करतायत. प्रबोधनकर आज असले असते आणि या विचारांचा त्यांनी एखादा इंटरव्ह्यू एखाद्या चॅनलला दिलेला असता, इमॅजिन करा, त्यांना अक्षरशः हिंदू विरोधक ठरवायला सुद्धा कमी केलं नसतं, कारण आपल्या धर्माला क्रिटिसाइज करण्याचा त्याला काळाप्रमाणे अपडेट ठेवण्याचा अधिकार आता आपल्याच हातून केव्हाच निघून गेलाय. प्रबोधनकरांचं अनालिसिस समजून घेणं याला थैथयाट करण्यापेक्षा बरीच जास्त हिंमत लागते. अगदी शेवटचा मुद्दा सांगते प्रबोधनकरांच्या या पुस्तकातला, नाही तर हे सगळंच खूप अनएंडिंग आहे. शेवटी प्रबोधनकर असं लिहितात की धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म, धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचं उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचं अस्तित्व यापुढे बिनधोक टिकणं बरंच मुश्किलीचं आहे. तर हेत खरे प्रबोधनकर. आज आपल्या मुलांच्या हातात प्रबोधनकरांची पुस्तकं असली पाहिजेत, दगड नाही. मशिदीवरचे भोंगे हा जर सामाजिक प्रश्न असेल तर तो राजकीय आरोळा ठोकून कसा सुटेल? मशिदीवरचे भोंगे हा सामाजिक प्रश्न आहे की इन जनरल हॉरिबल झालेलं ध्वनी प्रदूषण? इन एनी केस हा प्रश्न लीगली म्हणजे कायदेशीर मार्गानं सुटेल, त्यासाठी पेशन्स पाहिजेत, कारण सामाजिक प्रश्न एका रात्री सुटत नाहीत. आणि बेसिकली सामाजिक प्रश्न सोडवायचे असतील तर सोडवण्यासाठी जे पुढे आलेले असतात ते बेसिकली न्यूट्रल पाहिजेत, म्हणजे तटस्थ पाहिजेत. फक्त मतांसाठी हिंदू स्तोत्र हिंदू देवळं ही शांततेची नाही तर राग द्वेष यांची प्रतीकं होत असतील तर आज प्रबोधनकर ठाकरे खरंच असले असते तर त्यांनी काय म्हटलं असतं? कुठलीही धार्मिक कट्टरता ती कुठल्याही बाजूची असो, या नाही तर त्या, ही धार्मिक कट्टरता व्हॅक्युम पोकळी निर्माण करते. त्यामुळे मेंदू जर कन्फ्यूज स्टेटला असेल तर चमचमी शब्दांपेक्षा ओरिजिनल विचारांना, पौष्टिक विचारांना महत्त्व द्या, कदाचित बंद पडणारा मेंदू बऱ्या मार्गावर येईल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचव. बाकी तुम्ही सगळे आपल्या चॅनलसोबत आहात त्याबद्दल खूप धन्यवाद.